नमस्कार बघा आय टी आय इन्स्ट्रक्टर साठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की एक अपडेट येत आहे की चौदा तारखेला कुठेतरी कोर्टाच्या मार्फत जे आहे ते तुम्हाला डिसिजन जे आहे ते पाहायला मिळणार आहे गेल्या सात तारखेला म्हणजे सात नोव्हेंबरला डिसिजन जे आहे ते कोर्टाच्या मार्फत होणार होतो असं कोर्टाने सात ऑक्टोंबरला सांगितलं होतं एक महिन्या अगोदर की एक महिन्यानंतर याची सुनावणी होईल सात तारखेला आणि त्याचमध्ये ही प्रोसेस पुढे चालवायची किंवा ही प्रोसेसमध्ये काही बदल करायची किंवा अपडेट करायची का ही प्रोसेसमध्ये किती बदल करायचे सी आय टीच्या सी CIT आय टी एसच्या विद्यार्थ्यांना किती प्राधान्य द्यायचं किंवा डिप्लोमा डिग्रीच्या विद्यार्थ्यांना किती प्राधान्य द्यायचं कशा प्रकारचे एक 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 हे एक्झाम कंडक्ट करायची सीबीटी टू मध्ये कोणता बदल करायचा किंवा सीबीटी टू मध्ये कशा प्रकारची एक उत्तम व्यवस्था जी आहे ती केली गेली पाहिजे किंवा कशा प्रकारचं सर्वांचं जे सर्व विद्यार्थ्यांच्या ऐकून एक फायनल डिसिजन जे आहे ते फायनल डिसिजन कशा प्रकारचं काढायचं हे सात तारखेला ठरणार होतं मात्र कुठ तरी या सात तारखेला कोर्टाच्या निकालाने पाहायला मिळणार नाही हा निकाल आणि यामुळे विद्यार्थ्यांना एक आशा होते की सात तारखेला हा निकाल पाहायला मिळेल मात्र न पाहता कोर्टाने ती डेट जी आहे हे चौदा तारीख दिलेली आहे म्हणजे पुढील सुरवाणी जे चौदा तारखेला होईल तर था चौदा तारखेलाच माहिती पडेल की नेमका आता एक डेट पर्टिक्युलर डेट वापस मिळेल की परत एक डि दिस फायनल डिसिजन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे लक्षात ठेवा की फायनल डिसिजन जर मिळाला नाही तर कुठेतरी पर्टिक्युलर एक डेट मिळेल परत त्या डेटपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल आणि त्यानंतरच मग काय डिसिजन जे आहे ते डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल जर का असं झालं नाही विद्यार्थी मित्रांनो तर मात्र ही प्रोसेस ज्या आहे ते लवकरात लवकर कंडक्ट केली जाईल परंतु जर डेट एक्सटेंड झाली आणि किंवा पुढची जर सुनावणीसाठी एक डेट दिली तर मात्र मग लक्षात ठेवा की तुम्हाला कुठेतरी थांबावं लागेल अजूनही तुमचा सिलेबस तुम्हाला जो प्रिपेअर केला नसेल तो प्रिपेअर करावा लागेल तुम्हाला एक टाईम मिळेल तर त्या टाईममध्ये तुम्हाला जो सिलेबस मिळाला तर त्या सिलेबसमध्ये तुमची प्रॅक्टिस भरपूर होऊन जाईल इतरत्र जेही ऑनलाईन एज्युकेशन मार्फत म्हणजे युट्यूबच्या मार्फत जेही तुम्हाला सिलेबस शिकवले जातात त्या सिलेबसवर कितीपत तुम्हाला विश्वास ठेवून आणि कितीपत तुम्हाला अभ्यास करायचा हे तुम्हाला समजून जाईल एवढंच नव्हे तर काही विद्यार्थी यामधून डिमोटिवेट सुद्धा झालेले आहे की आता कितीपर्यंत अभ्यास करायचा काही एक लिमिट लिमिट असते एक सीमा असते की इथपर्यंत तुमचा फायनल डिसिजन येईल परंतु गेले दीड महिना झाले कोणता डिसिजन कोर्टाकडून आलेला नाही आहे त्यामुळे कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आहे की एक्झाम मात्र होईल की नाही होईल परंतु मी तुम्हाला एक सांगतो ही असा प्रॉब्लेम दोन हजार चौदा साली सुद्धा झाला होता तेव्हा सुद्धा ही एक्झाम जी आहे ते पर्टिक्युलर मिड पॉइंट पासून म्हणजे मदतच प्रॅक्टिकल सेशन पासून जे आहे ते रद्द करण्यात आली होती त्यावेळी सीबीटी टू सुद्धा ऑनलाईन म्हणजेच एमसीक्यू क्यू टाईप होते परंतु अगोदर ही पॅटर्न जे आहे ते हा पॅटर्न असा नव्हता तर अगोदर हा पॅटर्न सीबीटी वन साठी ऑनलाईन एमसीक्यू क्यू होता मात्र जर तुम्ही बघितलं असेल सीबीटी टू तर हा प्रॅक्टिकल साठी होता प्रॅक्टिकलच्या मार्फत तुम्हाला सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन व्हायचं दोघांची कंपनी काढून यावेळेस मात्र तसं नाही आहे वेळेस सीबीटी वन ही एम सी क्यू आहे आणि सीबीटी टू ही सी क्यूच आहे फक्त पॅटर्न थोडा वेगळा आहे की इथं जनरल इंटेलिजन्स वगैरे तुम्हाला होते तर सीबीटी टू तु साठी तुम्हाला तुमच्या सिलेबसनुसार जे आहे ते कोर्सेसनुसार तुम्हाला क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन पाहायला मिळणार आहे एवढंच आहे यामध्ये दुसरं म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंतही त्याचा अभ्यास कुठेतरी सुरू केला नसेल तर त्या विद्यार्थ्यांना अशी आशा आहे की आता तुमच्या डिसिजननुसार नुसार तुम्हाला अभ्यास करायचा साथी कि की इतर एक्झामसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा किंवा जसं की एसएससी से स्टाफ सिलेक्शनची सुद्धा एक्झाम जी आहे ते सोमवारपासून आहे एवढंच नव्हे त्याच्या तिकीट आलेलं आहे तर बाकीच्या एक्झामचे सुद्धा हॉल तिकीट आहेच तर ह्या एक्झामचा अभ्यास करायचा की आता आयटीआय इन्स्ट्रक्टरला प्राधान्य द्यायचं हे आता तुमच्या हाती आहे एवढंच नव्हे इतरत्र काही अपडेट आली तर ती लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच किंवा काही अजून लागलं तर तेही तुम्हाला समाधानकारक माहिती जी आहे थरसोबीच्या माध्यमातून मिळेलच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा जसे नोटिफिकेशन येईल तुम्हाला होमस्क्रीनवर पाहायला मिळणार आहे एवढंच नव्हे तर काही अपडेट्स आले तर तुम्ही मला कॉल करा जर काही तुम्हाला यातून माहिती घ्यायची असेल की कशा प्रकारचं कोर्टाचं डिसिजन जे आहे त्या डिसिजनच्या मध्ये काय झालेलं आहे का, का कोर्टाने पुढची तारीख दिलेली आहे सुनावणीमध्ये काय झालेलं आहे सुनावणी मध्ये कोणत्या वकिलामार्फत किती कशा प्रकारचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे ठेवण्यात आलेले आहे म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला सी आय टी एसच्या विद्यार्थ्याला प्राधान्य आहे की इतरत्र विद्यार्थ्यालाही प्राधान्य मिळेल आणि कशा प्रकारचं डिसिजन येईल या माहितीसाठी तुम्हाला चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे एवढंच नव्हे तर इतर काही माहिती असेल तर तेही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून जसे की इंजिनिअरिंगचे अपडेट किंवा बाकीचे अपडेट जे आहेत तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र